एक चांगली बातमी, गेल्या काही वर्षात देशात मुली दत्तक घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यात महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे. नकोशी असलेली मुलगी आपल्या राज्यात हवीहवीशी झाली. मुलांना दत्तक देणाऱ्या कारा या संस्थेनं ही माहिती दिली. गेल्या 6 वर्षात 60% मुली दत्तक घेतल्या गेल्यात. गेल्या वर्षात देशात 3,276 मुलं दत्तक गेली आहेत. त्यापैकी 1,858 मुली आहेत. गेल्या वर्षी महाराष्ट्रात 642 मुलं दत्तक गेली आहेत. गेल्या 10 वर्षांपासून मुली दत्तक घेण्याकडे कल वाढला आहे, तर गेल्या 2 वर्षात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पासून साधारणपणे मुली घेण्याकडे लोकांचा कल हळूहळू सुरू झाला आणि या 2 वर्षामध्ये साधारणतः 50% मुली आणि 50% मुलं दत्तक घेण्याचं प्रमाण झालेलं आहे. किंबहुना मुली जास्त दत्तक जायला सुरुवात झाली आहे. त्याच्यामागे कारण म्हणजे लोकांना असं वाटतं की आपल्या वयाची जेव्हा रिटायरमेंट होईल तेव्हा मुलीचं शिक्षण पूर्ण करून कुठेतरी तिचं लग्न करून ती पूर्णपणे मार्गी लागेल. त्यांचं असं म्हणणं आहे की स्वतःचा मुलगा असला तरी शिक्षणाच्या निमित्ताने, करिअरच्या निमित्ताने किंवा नोकरीच्या निमित्ताने तो लांब जाऊन राहतोच. तसं नाही आहे, मुली जरी लांब गेल्या तरी त्या भावनिक अटॅचमेंट त्यांची आई वडिलांशी जास्त असते. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.